लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी परिसरातून गुप्त माहिती काढून कारवाई करण्याकरता सर्व पोलीस ठाण्यास आदेश दिले आहेत. त्या अनुषंगानं दिनांक 16 मेला हर्सुल पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ग्रे रंगाच्या टोयोटो इनोव्हा कारमधून काही इसम नाशिकच्या दिशेनं येत असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्यानं गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार रवींद्र मोहिते, पोलीस अंमलदार रमेश गोसावी, मच्छिंद्र वाघचौरे, विजय विष्णू नवले असे शासकीय वाहनाने गंगापूर जकात नाक्याच्या पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले असता रात्री 8:30 सुमारास गिरनारे गावाकडून नाशिककडे ग्रे रंगाची टोयोटो इनोव्हा येताना दिसली. त्यावेळी पोलीस स्टाफ यांनी नमूद वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक यानं सदरचं वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासकीय वाहनाने वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनास SST पॉईंट गंगापूर गाव जकात नाक्याजवळ शासकीय वाहन आडवे लावून ते थांबविले. त्यावेळी नमूद वाहनात बसलेले इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस स्टाफ यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यावेळी त्या ठिकाणी हर्सुल पोलीस ठाण्याकडील स्टाफ त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्यांची अंग झडती आणि इनोव्हा कारची झडती घेतली असता इनोव्हा कारमध्ये भागी असलेल्या सीटच्या खाली एक स्टीलचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि एक खाली पुंगळी मिळून आली. नमूद आरोपितांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे विचारपूस करून त्यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात इम्रान ऐनूर शेख, शेखर दिलीपराव कथले, अरबाज शब्बीर खान पठाण, राहुल श्याम क्षत्रिय यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करत आहेत.